नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज या हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो बघा संपूर्ण महाराष्ट्रात चा हवामान अंदाज तुम्हाला या हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर एक छोटीशी विनंती हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बघा हिवाळ्यात पावसाळा काय आहे हवामान विभागाचा अंदाज थंडीची चाहूल लागलेली असताना काही भागात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे तर मित्रांनो बघा गेल्या काही दिवसात राज्यात चांगलाच थंडीला सुरुवात झाली आहे मात्र पुढील काही दिवसात ढगाळ वातावरणामुळे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाला दिल्लीतही विजेच्या कडकडासह पाऊस बरसला आता पश्चिमेकडून येणाऱ्या वा वाऱ्यामुळे राज्यातही सहा आणि सात जानेवारी रोजी या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने व्यक्त केले आहे तर मित्रांनो बघा कोणत्या भागात सहा आणि सात जानेवारीला पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे बघा कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात हलक्या सरीची पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे सहा ते सात जानेवारीला कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात सरीच्या हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच काही ठिकाणी काही परिसरात पावसाने हजेरी देखील लावली आहे के सोसळीकर सहा जानेवारी कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात तसेच काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले आहे उत्तर भारतात गेल्या आठवड्यात थंडीची लाट आली होती त्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढला मात्र गेल्या दोन दिवसात उत्तरेकडे राज्यातील हवा चक्रकार स्थिती असून काही भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रात बाष्प येत असल्याचा थंडीचा जोर ओसरला आहे त्यामुळे पुढील चार दिवस प्रतिकूल वातावरणामुळे संपूर्ण राज्यातील तापमानात कमी अधिक प्रमाणात वाढ होणार आहे येत्या सहा आणि सात जानेवारीला कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असून विदर्भात हवामान कोरडे राहणार आहे असा अंदाज आय एम डीने व्यक्त केला आहे तर दरम्यान राज्यातील किमान तापमान येत्या तीन ते चार दिवसात लघु पडझड होण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ठाण्या सोळा अठराच्या आसपास नाशिक पुणे चौदा सोळा दरम्यान व मध्य महाराष्ट्रात अठरा वीस सेल्सिअस दरम्यान असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे तर विशेष म्हणजे बघा मित्रांनो पुढील तारखेला म्हणजेच सहा आणि सात जानेवारीला या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने सांगितले आहे हिवाळ्यात पावसाळा पडत आहे तर काय आहे अंदाज आपण बघितला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात नवीन नवीन नवी अपडेट नवी 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 मिळत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र